सीड प्युरिटी आता आपण तर सीड पाहिले मग नेमकी प्युरिटी पण त्याची महत्वाची की प्युरिटी महत कशी पाहिजे व्यवस्थित पाहिजे हंड्रेड पर्सेंट पाहिजे कारण शेतकऱ्याचं नुकसान नाही झालं पाहिजे त्याच्यामुळे सीड प्युरिटी महत्वाची तर पा सीड प्युरिटी ठरवण्यासाठी पॅरामीटर्स किंवा गाईडलाईन्स असतात बरोबर त्या गाईडलाईन्स प्रमाणे आपल्याला चालावं लागतं आणि त्याच्यानुसार आपण सीडची सी प्युरिटी ठरवत असतो मग हे सांगणारं कोण आहे आपल्याला तर सांगणारी एक संस्था आहे ती म्हणजे इष्टा ती म्हणजे काय इष्टा इष्टा म्हणजे काय इंटरनॅशनल सीड टेस्टिंग असोसिएशन इंटरनॅशनल सीड टेस्टिंग असोसिएशन ही एक संस्था आहे आणि यांनी काही पॅरामीटर्स दिलेले आहेत काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत आणि याच्यानुसार आपण सीडची काय ठरवतो प्युरिटी ठरवत असतो बरोबर त्याच्यानंतर यांनी ज्या गाईडलाईन दिलेल्या आहेत या गाईडलाईनमध्ये किंवा जे काही पॅरामीटर दिले आहेत हे पॅरामीटर तीन दिलेले आहेत या पॅरामीटरमध्ये जर तुमचं सीड व्यवस्थित जर आलं तर तुमच्या सीडची प्युरिटी काय आहे म्हणजे तुमचे तीन पॅरामीटर कोणते तर पहिलं म्हणजे तुमचं प्युअर सीड ऑदर सीड आणि त्याच्यानंतर इनर्ट मॅटर त्याच्यानंतर इनर्ट मॅटर हे तुमचे पॅरामीटर आहे जे तुमची इश इष्टा जी, इस्ट, जी संस्था होती या इष्टा संस्थेचं हेडक्वार्टर कुठे आहे सगळ्याला माहित पाहिजे ज्युरेक इथे स्वित्झर्लंडला त्याच्यानंतर तुम्हाला हे पण माहीत पाहिजे की याची इस्टॅब्लिशमेंट कधी झाली तर एकोणीसशे चोवीसला झाली आणि सध्या प्रेसिडेंट कोण आहे कॅश केशव उलू कोणच हे त्याचे काय प्रेसिडेंट प्रिसीदेंट आहेत प्रेसिडेंटचं नाव सुद्धा माहित पाहिजे या सध्याचे प्रेसिडेंट कोण आहेत केशव उलू कुनुसोत हे तुमचे काय प्रेसिडेंट आहे कोणाचे इष्टाचे इश्टाचे हेडक्वार्टर कुठे झुरीत स्वित्झर्लंडमध्ये इस्टॅब्लिशमेंट कधी झाली एकोणीसशे चोवीसला आणि हे काय करते गाईडलाईन्स देते किंवा पॅरामीटर्स देते कशासाठी सीडची प्युरिटी ठरवण्यासाठी मग कोणते गाईडलाईन्स किंवा कोणते पॅरामीटर्स आहेत ज्याच्यामुळे सीडची प्युरिटी ठरणार आहे ते म्हणजे प्युअर सीड ऑदर सीड त्याच्यानंतर इनर्ट मॅटर त्याच्यानंतर इनर्ट मॅटर तुम्ही काय केलं शंभर किलो समजा शंभर ग्रॅम हे सीड आणलं हे सगळं सीड आहे हे सीड आहे या सीड मधून तुम्ही काय केलं इन तुमचं ऑदर जे सीड असेल म्हणजे हे ज्वारीचं समजा सीड आहे ज्वारीचं सीड आहे या सीड मध्ये ऑदर प्लांटचे किंवा ऑदर क्रॉपचे सीड बाजूला काढले त्याच्यानंतर तुम्ही काय केलं इनर्ट मॅटर म्हणजे तुमचे डस्ट वगैरे धूळ वगैरे ही बाजूला केली किंवा ऑदर जे पार्टिकल असतील ते बाजूला केले राहिलं काय तुमचं प्युअर फक्त ज्वारीचं सीड राहिलं बरोबर तर अशा पद्धतीचे तुमचे तीन पॅरामीटर आहे या तीन पॅरामीटरवरती तुम्ही काय करू शकता सीडची प्युरिटी ठरू शकता आता तुम्हाला डॉकेजवरती प्रश्न असतो डॉकेज म्हणजे नेमकी काय डॉकेज म्हणजे फिजिकल इम्प्युरिटीज विदाउट प्युअर शुअर प्युअर सीड म्हणजे तुमचं इथं पूर्णपणे सीड होतं बरोबर तुम्ही काय केलं त्याच्यातून बाजूला काढलं ऑदर सी क्रॉपचं सीड त्यानंतर बाजूला काढलं इनर्ट सीड बरोबर इनर्ट मॅटर बाजूला काढलं ऑदर क्रॉपचं सीड बाजूला काढलं आणि एका बाजूला काय केलं तुमचं प्युअर सीड काढलं तुमचं जे बाजूला काढलेलं आहे तीन प्रकार म्हणजे तुमचं प्युअर सीड बाजूला केलं त्याच्यानंतर ऑदर क्रॉपचं सीड बाजूला केलं दोन नंबर एक नंबर प्युअर सीड आणि तीन नंबरला काय केलं तुम्ही इनर्ट मॅटर तुम्ही बाजूला केलं जे तुमचं अदर क्रॉप सीड आहे आणि त्याच्यानंतर इनर्ट मॅटर आहे या दोघांना काय म्हटलं आता या दोघांना म्हटलं आता डॉकेज या दोघांना काय म्हटलं आता म्हणजे तुमच्या सीडचं हे जे काय सीड घेतलं होतं या सीडमधले ज्या काही तुमच्या फिजिकल इम्प्युरिटीज आहेत याला आपण काय म्हणणार आहे डॉकेज म्हणणार आहे याला काय म्हणणार आहे डॉकेज म्हणणार आहे फक्त तुमचं प्युअर सीड बाजूला केलं राहिलेल्या इम्प्युरिटीजला आपण काय म्हणणार आहे डॉकेज म्हणणार आहे हे लक्षात ठेवा पेपरला विचारलं जातं डॉकेज म्हणजे नेमकी काय तर डॉकेज म्हणजे काय प्युअर सीडला बाजूला करून ज्या ज्या इम्प्युरिटीज राहतात त्या इम्प्युरिटीजला आपण काय म्हणणार आहे डॉकेज म्हणणार आहे नेक्स्ट जाऊया हे इक्विपमेंट्स कोण कोणते त्याच्यासाठी यूज होते हे तर आपल्या गावाकडती कॉमन आहे सूप म्हणतो आपण त्याला एकदम कॉमन आहे पा गावाकडे एकदम कॉमन आहे परंतु हेच जर समजा तुम्ही लॅबोरेटरीमध्ये गेले तर लॅबोरेटरीमध्ये काय असते तुमचं प्युरिटी वर्क बोर्ड असतो आता इथं काम कसं करते यालाच आपण डाय फॅनोस्कोप सुद्धा म्हणतो लक्षात ठेवा जर तुम्हाला विचारलं गेलं सीड प्युरिटी टेस्टसाठी खालीलपैकी कोणतं इन्स्ट्रुमेंट यूज करतात त्याच्यामध्ये जर समजा प्युरिटी वर्क बोर्ड नसल आणि डायरेक्ट असेल डाय फॅनोस्कोप तर तुम्हाला हे उत्तर लिहायचं लक्षात ठेवा तर इथं काय केलं जातं काहीच नाही इथं आपले जे आई आपल्या बहिणी ज्या काय करत होत्या गावाकडे तेच इथे फक्त आता कसं असतंय ज्यावेळेस लॅबोरेटरीत गेलो किंवा लॅबमध्ये गेल्यानंतर आपल्याला थोडंसं स्टँडर्ड महसूस झालं पाहिजे म्हणून या गोष्टी काहीच करत नाही हे जो पेपर आहे या पेपरवरती काय असते सीड टाकलेल्या असतात सीड टाकलेल्या असतात वरून काय केलं असतं एक लेन्स लावलेली असते या लेन्समधून काय करायचं आपण ते पाहिजे लेन्समधून पाहिल्यानंतर ले आपण काय करतो हे याच्यातलं ऑदर सीड बाजूला करतो इकडं बॉटन धरायचं त्याला इकडे बाजूला करायचं त्याच्यानंतर तुमचं इकडच्या साईडला तुम्ही काय केलं इनर्ट इनट मॅटर बाजूला केलं जे काय तुमच्या डस्ट वगैरे असेल ते इकडच्या साईडला बाजूला केलं हातानेच वरून फक्त पाहिजे आपल्याला व्यवस्थित पाहिजे आपल्याला ते व्यवस्थित पाहिल्यानंतर तुम्ही हे दोन गोष्टी बाजूला केल्या तिसरी गोष्ट कोणती होती प्युअर सीड हे तुम्ही एका बाजूला सरळ पुढं केलं आणि या सरळ जे पुढचा डॉवर दिसतो ना याच्यामध्ये ते प्युअर सीड टाकून दिलं फक्त याच्यामध्ये आपण काय करतो हातांनी सगळ्या गोष्टी करतो इथं आपल्या आई असेल आपली बहीण असेल ही इथं गावाकडे अशा पद्धतीने प्युअर सीड बाजूला करत असते तेच फक्त इथं काय करते लेन्सच्या माध्यमातून करते यालाच आपण काय म्हणतो प्युरिटी वर्कबोर्ड किंवा डाय फॅनोस्कोप असं सुद्धा म्हणतो